येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई ठाणे पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार काही ठिकाणी पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील दुधना ऊर्ध्व प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली. धरण 88% भरलं आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे 4 दरवाजे 0.30 मीटरनं उघडण्यात आलेत. यामधून 4,232 क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधनेच्या पात्रात केला जातोय. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. तर आज सकाळी शिरपूर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वाशिम शिरपूर मार्गावरील ब्राह्मणवाडा येथील पूल वाहून गेला. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. या पुलाचा 1/2 भाग जुलैमध्येच वाहून गेला होता. त्यानंतर पुलाच्या डागडुजीच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच पूल वाहून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शेतशिवारासह गावांमध्ये पाणी साचलं. या परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीने तर रुद्रावतार धारण करीत धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दराटी गावात पाणीच पाणी झालं. शेती पिकंही पाण्याखाली गेली आहेत. उमरखेड तालुक्यात 200 हेक्टर शेतपिकांचं नुकसान झाले तर 50 घरांचं अंशतः नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले. त्यातून 1212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. 2 दिवसांपासून नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसानं पुनरागमन केलं आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून हा विशाल धबधबा पाहता येतो. चांगला पाऊस झाल्यानं सहस्रकुंड धबधब्याचं नयनरम्य दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. दडी मारलेल्या पावसानं चिखलदऱ्यात कमबॅक केल्यानं पुन्हा एकदा धुक्याची चादर पांघरल्याचं चित्र दिसून येते. पावसामुळे चिखलदऱ्यातील सर्व धबधबे प्रभावित झालेत. सगळीकडे हिरवगार निसर्ग दिसून येतोय. त्यामुळे पुन्हा एकदा चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. देवी पॉईंट, भीमकुंड पॉईंटसह 6 ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली. चंद्रपूरला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. या पावसानं चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कार्यालय देखील फटका बसला. ते सुद्धा जलमय झालेलं आहे. वाहतूक नियंत्रण कार्यालयात पाणी भरण्याच्या सततच्या समस्येनं इथले कर्मचारी त्रस्त झालेत. कार्यालयासह वाहतूक पोलीस निरीक्षकांचा कक्ष देखील पाण्यानं भरला. शिवाय शहरात अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचून राहिलं. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील डोंगर खचले. डोंगर माथ्यावर पडणारा पाऊस आणि जोरदार वाहणाऱ्या पाण्याबरोबर माती दगड वाहून गेलेत. त्यामुळे जिल्ह्यातील 600 एकरहून अधिक जमिनीच्या हद्दी गायब झाल्यात. त्यामुळे प्रशासनानं हद्दी शोधून द्याव्यात अशी मागणी शेतकरी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समिती दिव्यांगांना वाटप न झाल्यानं शेकडो जयपूर शूज खराब झालेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे साहित्य पडून राहिल्याचा सभापतींनी आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसान भरपाई घेण्याची सभापतींनी मागणी केली. तर दुसरीकडे महापुराचे पाणी इमारतीमध्ये शिरल्यानं कागदपत्र वाचवण्याला प्राधान्य दिल्याचं गटविकास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कल्याण परिसरातील आंबोली गावात भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आंबोली गावातील बाळकृष्ण पेपर मिल या कारखान्यातील टाकाऊ कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून केमिकल मिश्रित पाण्यानं शेतात शिरकाव केला आणि त्यामुळेच जमिनीचं नुकसान झालं असा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. या कंपनीवर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि कल्याण तहसीलदार तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन दिलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून डोंग्यातून अर्थात लाकडी नावेतून रोहित्र वाहून नेत वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या वीज अभियंत्याचं सध्या कौतुक होतं. गंगापूर गावातील 2 कृषीपंप ग्राहकाचं कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघड झाला होता. त्यासाठी महावितरणचे अभियंता कुणाल पाटील आणि तंत्रज्ञांनी हे धाडस केलं. ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी ट्विट करून या टीमचं कौतुक केलं. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील चेहडी इथं विहिरीत बिबट्या पडला होता. त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. चेहडी येथील संजय गायकवाड यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता.
त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने विहिरीत दोरखंडाच्या सहाय्याने पिंजरा सोडला आणि बिबट्याला बाहेर काढलं. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आलेल्या महापुरात शहरातील ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी गढूळ झालंय. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आलाय. तलावातील गाळ आणि गढूळ पाणी उपसण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय. त्यासाठी 4 मोठे पंप लावण्यात आले. त्यासाठी नगरविकास विभागानं पुरानंतरच्या साफसफाईसाठी दिलेल्या निधीचा वापर केलाय. 15 दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिली. पुण्यातील शनिवारवाड्यासमोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्याला हार घालता यावा यासाठी यांत्रिक जिना बसवण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर निधीतून 15 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला आहे. महापालिकेकडे स्नॉर्केल शिडी उपलब्ध असताना नवीन जिन्यावर खर्च करणं म्हणजे पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय असल्याची टीका होती. नाशिक शहरातील द्वारका सर्कल ते आडगाव नाका हा रस्ता सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय. दुभाजकांची माती वाहून जात असल्यानं महामार्गावर चिखलाचं साम्राज्य आहे. त्यामुळे अनेक वाहनं घसरून अपघात होत आहेत. नुकताच महिला पोलीस कर्मचारी आपल्या मुलाला घेऊन जात असताना अपघात घडला. त्या दोघे जखमी झाले. त्यामुळे तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होती. आजच्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी फोटोग्राफर्ससाठी मोफत लसीकरण शिबिराचं आयोजन केलं होतं. डोंबिवली पूर्वेतील सर्विस सभागृहात आयोजित या शिबिरात कल्याण डोंबिवलीसह ठाणे मुंबईतील अनेक फोटोग्राफर सहभागी झाले होते. 150 अधिक फोटोग्राफर सहभागी झाले होते. याआधीही मनसेकडून समाजातील विविध घटकांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये नेहरूनगर लसीकरण केंद्रावर एका महिलेनं हातात चाकू घेऊन मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली. केंद्रातील सेल्फी पॉईंटचं तिनं नुकसान केलं. कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी देऊन ही महिला घटनास्थळावरून पसार झाली. लस घेतल्यानंतर महिलेच्या एका नातेवाईकाला ताप आला आणि त्यामुळे संतप्त होऊन आरोपी महिलेनं गोंधळ घातल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. मुंबईतल्या शिवाजीनगर गोवंडी परिसरात अवैध डॉक्टर व्यवसाय करणाऱ्या 5 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा क्रमांक कक्ष 6 ही कारवाई केली. वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवी संपादन न करता किंवा वैद्यकीय शिक्षण नसताना हे बोगस डॉक्टर जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत होते. यात क्षमा क्लिनिक, अलिशा क्लिनिक, आसिफ क्लिनिक, रहमत क्लिनिक, मिश्रा क्लिनिक या दवाखान्यांवर कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात छताला चक्क गळती लागली आहे. वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिपकत खाली पसरू नये यासाठी बादल्या लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे छताला बुरशी आणि शेवाळ पसरले. खूपच वास देखील येतोय. अशा दूषित वातावरणातच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलं. रुग्णालयाच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील ही दुरवस्था कायम असल्याचा आरोप होतोय. वाशिम शहरात अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर SM सारसकर या डॉक्टरला अटक झाली. रमेश टॉकीज परिसरात एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकानं आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. गंभीर बाब म्हणजे यावेळी पोलिसांनी विलास ठाकरे या बोगस डॉक्टरलाही अटक केली. या दवाखान्यात गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं तिला त्रास झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसमध्येही गर्भपाताला कोर्टानं परवानगी दिली. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांचं मानसिक आरोग्य बिघडतं. त्यामुळे एखादी महिला या वैद्यकीय कारणामुळेही गर्भपातासाठी परवानगी मागू शकते असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला आहे. एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टानं हा निकाल दिला. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मूर्तिकारांची लगबग वाढली असून गणपतीच्या मूर्तीवर अंतिम हात फिरवण्याचं काम सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सरकारनं गणेश मूर्तीच्या आकारावर निर्बंध घातले. त्यामुळे 4 फुटांवरच्या मूर्ती तशाच पडून आहेत. त्यामुळे मूर्तिकारांचं नुकसान झालंय. या 4 फुटांवरच्या मूर्ती विकण्याची शासनानं परवानगी द्यावी अशी मागणी मूर्तिकार करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होतो आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना साध्या पद्धतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर गणेशोत्सव काळात नागरिकांनी जास्त गर्दी करू नये, कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या गुरुकुलम या निवासी शाळेत सध्या बाप्पा आकार घेतोय. पार्थी भटक्या विमुक्त जमातीमधल्या मुलांच्या शिक्षणाचा वसा गुरुकुलमनं घेतलाय. ही मुलं आता इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःची उंची बघून पंतप्रधानांवर टीका केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मोदी साहेबांपेक्षा खाली येतच नाहीत असा टोला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी लगावलाय. परभणी जिल्ह्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा आज होती. केवळ तीन पक्षाच्या नेत्यांना खुश ठेवण्याचं काम सुरू आहे असं म्हणत कराड यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. डॉक्टर भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा परभणीत दाखल झाली आणि या यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला. अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते. ठिकठिकाणी काही हौशी कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांनी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या वजनाचे हार घालण्याची तयारी केली होती, मात्र पोलिसांनी तो बेत हाणून पाडला. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कानडे यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. न्यायमूर्ती एम एल तहलियानी यांचा लोकायुक्त पदाचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 संपल्यापासून हे पद रिक्त होते. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. चव्हाणांच्या कारकिर्दीत सगळे निर्णय मराठा समाजाच्या विरोधातच होते. मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचं त्यांचं काम आहे, त्यांची हकालपट्टी करावी असा ठराव आज पास केल्याचं मेटे म्हणाले. मुंबईत वडाळामध्ये मराठा आरक्षणाबाबत बैठक पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काम लवकर सुरू करण्याची मागणी देखील यावेळी मेटेने केली. 2024 भाजप स्वबळावर सत्तेत येईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. युती असल्यानं पक्षवाढीसाठी मर्यादा होत्या, पण आता मोकळा श्वास घेतोय असं फडणवीस म्हणाले. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई भुजके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 2024 जुन्नरच्या आमदार आशाताई भुजके असतील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षणावरून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. 17 ऑगस्टपासून गोरा सेना संघटनेनं हे साखळी ठिय्या आंदोलन सुरू केलं. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अन्यथा हे आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला. उत्तर प्रदेशातले प्रसिद्ध हिंदी कवी मुनव्वर राणांचं वादग्रस्त विधान आहे, यूपीची अवस्था पाहून इथूनही पळून जावं असं वाटतं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. उत्तर प्रदेशची तुलना तालिबानी राजवटीशी त्यांनी केली. तालिबानी नव्हे, त्यांना अफगाणी म्हणायला हवं असंही मुनव्वर राणांनी म्हटलं. अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीला शह देण्याच्या हालचाली ही सुरू झाल्यात. अफगाणिस्तानचा एक मोठा कमांडर रशीद दोस्तम हा पंजशीर खोऱ्यात पोहोचल्याचं वृत्त आहे. पंजशीर घाटीत तालिबानी विरोधी मोर्चा बनवण्याची ही रणनीती ठरू शकते. कालच अफगाणिस्तानचे काळजीभाऊ राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह पंजशीर घाटीत पोहोचले होते. आता रशीद तिथं पोहोचल्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता. अफगाणिस्तानवरून आणखीन एक C-17 ग्लोबमास्टर विमान मायदेशी परतलं. या विमानातून 220 भारतीय नागरिकांसह 70 अफगाणी नागरिकही भारतात येत आहेत. तसंच काही शीख नागरिकांचाही समावेश आहे. अफगाणिस्तानात राहणाऱ्या शीख बांधवांनी भारताकडे अफगाणिस्तानातून सोडवण्याची मागणी केली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे